उद्योग मंत्री उदय सामंत यांनीही मवियावर टीका केली आहे. विरोधक स्वतःचे पाप झाकतायत. उद्योग मंत्री उदय सामंत यांचा घणाघात. उद्योग मंत्री उदय सामंत यांनी केलाय. हा प्रकल्प महाराष्ट्रातून बाहेर गेल्यानंतर विरोधकांनी टीकेची जोड ही आत्ताच्या फडणवीस शिंदे सरकारवरती केली होती. मात्र आता जो टाटा एअरबस हा प्रोजेक्ट देखील गुजरातकडे घेऊन जात आहेत, त्यामुळे कुठेतरी आता सुद्धा या सरकारवरती टीका होण्याची शक्यता आहे. आपल्यासोबत उद्योग मंत्री उदयजी सामंत आहेत. सर, काय सांगाल, मागच्या वेळेस ज्यावेळेस वेदांत फसकून गेला त्यावेळेस देखील आपल्यावरती टीका झाली आणि आता टाटा एअरबस हा प्रकल्प देखील आपल्या महाराष्ट्रातून बाहेर जातोय. मला असं वाटतं की विरोधकांनी वेदांताच्या वेळी देखील ज्या पद्धतीने टीका टिप्पणी केली होती आता देखील ते टीका टिप्पणी करतायत. ते म्हणजे स्वतःचं पाप झाकण्याचा हा प्रकार आहे. वेदांताच्या वेळी देखील मी असं सांगितलं होतं की हायपॉवर कमिटी ही 8 महिन्यामध्ये पूर्वीचं सरकार हे लावू शकलं नव्हतं. आताचा देखील प्रकल्प आपण जर बघितला तर मी एका ठिकाणी नक्की मुलाखतीमध्ये असं सांगितलं होतं की आम्ही हा आणण्याचा प्रयत्न करू, परंतु माहिती घेतल्यानंतर असं लक्षात आलं की 21 सप्टेंबर 2021 ज्याचा एमओयू केंद्र सरकारबरोबर झालेला होता आणि म्हणजेच 1 वर्षापूर्वीच हा प्रकल्प गुजरातला जायचा निर्णय झालेला होता. आणि म्हणून मला असं वाटतं की जुन्या गोष्टी उकरून काढणं म्हणजे थोडक्यात जे पाप स्वतःचं आहे ते दुसऱ्यावर ढकलणं ही प्रवृत्ती आता विरोधकांची बनते. पण या संदर्भामध्ये मी कागदपत्र देखील तपासली. ज्यावेळी हा निर्णय झाला त्या क्षणापासून मी हे कागदपत्र तपासतोय. मागच्या 1-1.5 वर्षामध्ये 1 साधक पत्र देखील एअरबसचा हा टाटाबरोबरचा जो प्रकल्प आहे त्याच्या संदर्भात मागच्या सरकारनं लिहिलेलं नव्हतं हे देखील वस्तुस्थिती आहे. अजूनही देखील मी त्याची माहिती घेणार आहे. परंतु जे प्रकल्प 1 वर्षापूर्वी एमओयू होऊन गुजरातला जायचे ठरलेले आहेत ते पूर्वीच्या सरकारला थांबवता आले नाहीत आणि म्हणून त्यांचं पाप आता आमच्या माथी मारायचं, वेदांताचं पाप आमच्या माथी मारायचं, एअरबसचं पाप आमच्या माथी मारायचं आणि त्याच्यातनं कुठेतरी युवा पिढीमध्ये संभ्रम निर्माण करायचा हा एक वेगळा घाट आणि षडयंत्र विरोधकांकडनं होतं. त्याच्यामध्ये एक असं म्हटलं जातं की मी हा प्रकल्प आणतो असं म्हटलेलं होतं. एखाद्या गोष्टीसाठी चांगल्या गोष्टीसाठी प्रयत्न करणं हे काय पाप आहे असं मला वाटत नाही. आणि म्हणून पूर्वी देखील मी सांगितलेलं आहे, उद्योगमंत्री म्हणून मुख्यमंत्रीने देखील सांगितलेलं आहे, उपमुख्यमंत्रीने देखील सांगितलेलं आहे की येत्या 5 ते 6 महिन्यामध्ये या सगळ्या प्रकल्पांपेक्षा मोठा प्रकल्प हा महाराष्ट्रामध्ये युवा पिढीच्या बेरोजगारीवर मात करण्यासाठी महाराष्ट्रामध्ये आम्ही नक्की आणू. सर, नक्कीच वेदांता फॉस्कॉन असेल किंवा टाटा एअरबस असेल यांसारखे प्रोजेक्ट बाहेर गेलेले आहेत, मात्र या सर्व प्रकल्पांवरती कुठेतरी राजकारण होतं आणि यामध्ये बेरोजगार तरुण भरडला जातोय. तरुणांना भरकटण्याचं काम विरोधक करतायत का? नक्कीच मला असं वाटतं की याच्यावर फार मोठं राजकारण केलं जातंय. कारण एखादा मुद्दा स्वतःकडे नसला तर कशा पद्धतीनं राजकारण होतं याचं मूर्तिमंत उदाहरण सध्या महाराष्ट्रामध्ये सुरू आहे. मी आपल्याला एक उदाहरण देईन की 4-5 महिन्यापूर्वी आमची कॅबिनेट सब कमिटीची मीटिंग झाली आणि रायगडला जो एक फार मोठा 20,000 कोटीचा प्रकल्प होत होता ज्याचा एमओयूमध्ये झालेला होता त्याच्या संदर्भातली एकही कॅबिनेटची मीटिंग सब कमिटीची मीटिंग ही 14 महिने लागलेली नव्हती. ती आमची सरकार आल्यानंतर आम्ही घेतली आणि त्या 20,000 कोटीच्या प्रकल्पाला आम्ही चालना दिला. BDP प्रकल्प असेल तो देखील 5,000 कोटी आम्ही स्वतः आता उद्योग खात्यामार्फत आम्ही खर्च करतोय तो देखील होणार आहे. आम्ही 4,000 कोटीचा JSW बरोबर देखील MOU केलेला आहे तो देखील प्रकल्प सुरू करतोय. आणि म्हणून मला असं वाटतं की 1 वर्षापूर्वी ज्या प्रकल्पाचा निर्णय गुजरातमध्ये जायचा झालेला आहे त्याचं राजकारण करण्यामध्ये काही अर्थ नाही. आणि म्हणून मला आत्मविश्वास आहे कुणीही किती टीका जरी केली तरी युवा पिढीसाठी मोठा प्रकल्प आम्ही महाराष्ट्रामध्ये आणल्याशिवाय गप्प बसणार नाही. नक्कीच युवा पिढीसाठी जो सर्वात मोठा प्रकल्प आहे तो महाराष्ट्रामध्ये आणल्याशिवाय राहणार नाही असं मंत्री उदय सामंत यांनी सांगितलं आहे. कुणाल बोईटे, जय महाराष्ट्र न्यूज, ठाणे.